नमस्कार, मी हुकमत मुलाने टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे। मी तुम्हाला उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तळागाळात जाऊन ग्रामीण भागात थेट पोहोचून मी तुम्हाला ग्रामीण भागातील कलाकाराच्या मुलाखती दाखवतोय। आज उस्मानाबाद तालुक्यातील येडशी या ठिकाणचा फायर पेंटिंग करणारा कलाकार आहे, यशराज नलावडे नाव आहे त्याचं। यशराज नलावडे हा खूप कलाकार आहे, त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या फायर पेंटिंग करून त्यांना स्वतः यापूर्वी त्याचं व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, त्याची बातमी पण मी तुम्हाला दाखवलेली आहे। आज तो येडशी गावामध्ये आहे, आपल्या सोबत आहेत। यशराज, काय सांगशील, काय तू जो तुझ्या अंगामध्ये जी कला आहे ती कधीपासून शिकला, काय काय केलं नेमकं तू? सर, आवड तर लहानपणापासूनच आहे कलेची, पण आता जरा सोशल मीडियाच्या माध्यमातून मी मध्ये शिवाजी महाराजांची क्रॉप आर्ट काढलं होतं, पण मला वाटलं नव्हतं एवढे म्हणजे व्ह्यूज ते मिळतील, टी व्ही न्यूजला जाईल, कारण तो आयुष्यातील क्षण खूप मोठा आहे। अच्छा, काय काय केलं होतं तो? ते शिवाजी महाराजांचे क्रॉप आर्ट काढलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मामाच्या गावाला फायर पेंटिंग केली होती। कोणत्या गावाला? बर्माचीवाडी येथे, कळंब तालुका। आणि शिवाजी महाराजांच्या क्रॉप आर्टला भेट देण्यासाठी कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे स्वतः आले होते आवर्जून भेटण्यासाठी। कसं वाटलं तुला? आनंद खूप झाला होता त्यावेळेस। तुला वाटलं होतं का संभाजीराजे इथे येतील? नाही, कारण ते काढताना पण मला वाटलं नव्हतं की एवढं व्हायरल होईल, सक्सेस होईल, कारण फर्स्ट टाइम केलं होतं ना त्याच्यामुळे। तुला कसं ते म्हणजे हे सुचतं, कसं सुचलं, कुठे शिकला तू हे सगळं? नाही, मनानेच येत आहे। कुठेही प्रशिक्षण घेतलेलं नाही? कुठेही घेतलं नाही प्रशिक्षण, मनानेच। काय काय करतो तो? आणि स्केचिंग आणि लिप आर्ट पण करतो। अच्छा, मग तुला मित्र वगैरे कोणी मार्गदर्शन करतात का, सोबत असतात का? माझ्या मामाचे मुले असतात म्हणजे सोबत, म्हणजे काढण्यासाठी प्रयत्न मदत पण करतात आणि प्रयत्न पण करतात। यशराजचे वडील सोबत आहेत आपल्या, त्याची ताई पण आहे, काय सांगशील, कसं वाटतं तुला? मी त्याची लहान बहीण आहे। आधी वाटलं नव्हतं तो एवढं फेमस होईल किंवा काय, नंतर न जसं जसं ते करत राहिला, जसं जसं फेमस व्हायला, खूप छान वाटू लागलं। त्याचा म्हणजे अभिमान आहे, त्याला अशाच शुभेच्छा दिल। वडील सोबत आहेत, काय सांगाल? यशराज तुमचा प्रगती करतोय, खूप चांगलं असं कार्य केलं त्यानं, छत्रपती संभाजी महाराज त्याच्या कार्याची दखल घेऊन या ठिकाणी भेट द्यायला आले होते, काय वाटतंय? अभिमान वाटतं त्याला, पुढं मोठा व्हा हीच अपेक्षा। राजेंनी पण आश्वासन दिलंय त्याला सहकार्य करण्याचं। आई सोबत आहेत अजून, आईची प्रतिक्रिया जाणून घेणं महत्त्वाचं असतं, कुटुंबातील महत्त्वाचा घटक हा आई असतो। तुम्ही सांगा, तुमचा मुलगा यशराज, यशराज हा कलाकार होते, त्याचं वय 18 वर्ष आहे, 18व्या वर्षी त्यानं येडशी गावामधून त्यानं कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता फायर पेंटिंग केली, आणि काय काय वाटलं तुम्हाला त्याबद्दल, काय वाटतं त्याबद्दल? बारे वाटतंय, काढतंय हे बघून, कुठलंही शिक्षण घेतलं नाही त्यानं, मनानंच लहानपणापासून काढतं, एकदम लहान असल्यापासून त्याला आवड आहे। काय करत होतं नेमकं, म्हणजे कसं काय, तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं का? असं भिंतीवरती काढायचं लहानपणापासून त्याला। काय करत होतं भिंतीवर? काय पण काढायचं त्याला, आपण खवळलं तर गणपती ही छोटे छोटे चित्र सगळ्या घरात त्याची पेंटिंग असायची, असं लहानपणापासून त्याला आवड असायची ती। अभ्यास करायला लागलं तरी आधी त्याच्यावरती घ्यायचं चित्रकलेची वही, मग काढ। तुम्हाला वाटलं नाही हे काहीतरी वेगळं करतंय याला, म्हणजे मारहाण वगैरे असं काही केलं नाही का तुम्ही त्याला, किंवा खोड्या करतंय किंवा वेगळं काय वाटतंय, असं काय वाटतं काढायचं? पण ते त्याला आवड असल्यामुळे पुन्हा आम्ही सपोर्ट केला सगळ्यांनी, आता भारी वाटतंय त्याचं कौतुक ऐकून। असं तुम्ही काय बोलत होता? पाचवीला होता त्या वर्षी, त्याने इथं षष्ठी विद्यालय म्हणून आहे, तिथं तो शाळेला नव्हता, दुसऱ्या शाळेला होता, पण शेजारी असल्यामुळं तो गेला तिथं। ते स शिक्षक पुढं गाराचा गणपती काढत होता, त्याचा चालू आहे त्यावर छेना पूर्ण करून टाकला, ते शिक्षक खांद्यावर घेऊन घरापर्यंत आलत, म्हणजे शाळेत तिथं नव्हता पण इथे ते सहज गेला होता शाळेमध्ये। आणि ते कुठं कशाचा गणपती करत होते? गाराचा। कुठं कुठं करत होते? शाळेमध्येच। ते बघून त्याचं चालू आहे त्यावर छेना पूर्ण करून टाकला, मग त्याने आले बघायला, ह्याचं बघितलं तर ते खांद्यावर घेऊन घरापर्यंत सर आले ते। अरे वा, छान। तुम्ही काय म्हणले सरला? सरने सांगितलं की याला जरा स्कोप द्या म्हणले, छान हे काढतो चित्र आहे। त्याच्यानंतर ना ते ह्याला म्हणलं काहीतरी वेगळं करता आलं तर बघ, ह्यानं पहिल्या सुरुवातीलाच डॉक्टर पद्मसिंह पाटलाचं
पेंटिंग चित्र काढलं म्हणजे प्रतिकृती साकारली ती सक्सेस झाला. तिथनं पुढं पुन्हा हे ग्रीप घेत गेला. पहिलं शिवाजी महाराजाचं 120x80 हे साकारलं. मला गॅरंटी नव्हती की ही येईल, काहीतरी करायला असं वाटायला लागलं. पण नंतर ज्या वेळेला ड्रोन आणून बघितलं, मी ड्रोनवाल्याला सुद्धा मी म्हणलं की क्लिअर येईल का, ते म्हणलं येत आहे. ठीक आहे म्हणलं, येत असलं तर चांगलीच गोष्ट आहे. मग ज्यावेळेस ड्रोनमध्ये मला ते फोटो दाखवला त्यावेळेस म्हणजे काय करावं काय बोलावं काही सुचना केलं. म्हणजे तुम्ही बहारावून आनंदाचा आनंद झाला तुम्हाला, त्या आनंदाच्या बहारामध्ये तुम्हाला म्हणजे सुचना केलं काय म्हणजे काय बोलावं पुढं काहीच कळालं. आणि त्याच्यानंतर संभाजीराजे महाराजांनी स्वतः भेट दिली. त्यावेळेस तर असा क्षण होता की कांदा पीक होतं आपलं शेतात, राजे स्वतःच उभा राहून सगळ्याला सांगितलं की शिस्तीनं घ्या पीक आहे, एक एक जण बघा. एवढी तुफान गर्दी होती त्यावेळी पहिल्याच वेळेला. म्हणजे तुम्हाला ग्रामीण भागातून आपला मुलगा येडशी उस्मानाबाद जिल्हा ग्रामीण आहे आणि यामध्ये येडशी गाव आहे ग्रामीण भाग आहे, त्यातून तुमचा मुलगा एवढं काम करत आहे, तर ग्रामीण भागातील जी काही विद्यार्थी आहेत जी काही असे कलाकार आहेत त्यासाठी काय तुमचा संदेश असेल? शनी म्हणजे याला ग्रामीण भागातल्या याला कसं होतं सपोर्ट कमी मिळतो किंवा काही त्यांना जी शिकवण आहे ती मिळतच नाही किंवा बजेटच्या अडचणी राहतात, अशामुळं बी विद्यार्थ्याचं बरंच म्हणजे महाग आहे ते ह्या गोष्टीमुळं. तर ह्याच्यासाठी काहीतरी निघायला पाहिजे म्हणजे सोय व्हायला पाहिजे ह्या विद्यार्थ्यासाठी. असे यशरथ तू काय सांगशील ग्रामीण भागातले जे कलाकार आहेत त्या कलाकारासाठी काय संदेश असेल तुझा? कारण ग्रामीण भागात असल्यामुळं सपोर्ट आणि म्हणजे बाहेरच्या जगाचं एवढं ज्ञान नसतं, त्याच्यामुळं जरा अडचण येते. पण काही चांगले लोक त्यांना भेटले ना ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते चांगले घडू शकतं. बघा उस्मानाबाद जिल्हा हा ग्रामीण अतिमागा जिल्हा असा ओळखला जातो, मात्र या जिल्ह्यामध्ये असे काही हिरे आहेत कलाकार. याचं वय 18 वर्ष आहे आणि 18व्या वर्षाचा हा जो तरुण आहे त्या तरुणानं कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता अतिशय त्याच्या अंगामध्ये चांगली कला आहे. त्याच्या कुटुंबासोबत आता आपण बातचीत केलेली आहे, कुटुंबाची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे. ग्रामीण भागामध्ये खूप काही कलाकार असे छान असतात मात्र ते पुढे येत नाहीत आणि त्यांना पुढे आणलं जात नाही, त्यामुळे आता ग्रामीण भागामध्ये थेटच आपण पोहोचतो आहे. जर काही विषय असे उस्मानाबाद जिल्ह्यात जर असे काही ग्रामीण भागात जर कलाकार असतील किंवा इतर जे काही विषय असतील तर ते विषय नक्की कळवा. मी तुम्हाला खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करा. जर तुम्ही आमचं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कॅमेरामॅन जावेद शेखसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद.